सामाजिक वनीकरण विभाग वन अधिकारी कार्यालयासमोर युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती महाराष्ट्र यांच्या वतीने शेताच्या बांधावर MRGS मार्फत वन औषधी चंदनाच्या झाडाची लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्याचे अनुदान तात्काळ देण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय सत्याग्रह करत वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष बाबूराव डोणगावकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धोंडीबा पवार, राष्ट्रीय मातंग संघ संस्थापक अध्यक्ष भारत खडसे, माजी नगराध्यक्ष बिलोली सुभाष पवार यांच्यासमवेत जिल्ह्याभरातील चंदनाची लागवड आपल्या शेतात करणारे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देऊन शेती केली करत असलेल्या शेतकऱ्यांना जे काही महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे शेतात बांधावर वनवृक्ष योजनेच्या माध्यमातून MRGS म्हणजे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही अनुदान आहे हे अनुदान लवकरात लवकर मिळावं. गेल्या एक वर्षापासून त्यांची फायली या सामाजिक वन विभागाकडे पडून असताना सुद्धा त्यांच्या या मागण्याला बिलकुल कसल्याच पद्धतीची कैराची टोपी इथल्या या शासकीय अधिकाऱ्याने देत आहे. म्हणून शेतकऱ्याच्या मागण्या लवकर मंजूर झाल्या पाहिजे या हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मागण्या जर मंजूर शेतकऱ्यांच्या नाही झाल्या तर आमची युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती पुढं येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडेल आणि तालुका तालुका जे काही कार्यालय आहेत सामाजिक वन परिक्षेत्र कार्यालय त्यांना कुलूप ठोकलं जाईल अशा पद्धतीची युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती त्या विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं जाईल. शासनाला अधिकृत लेखी निवेदन देऊन कुलूप ठोकून शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत.